राष्ट्रीय राजमार्ग एक सरकारी पहल से अभी तक शीतला माता मंदिर से रेलवे क्रॉसिंग रोड तक लगभग 1 किलोमीटर की दूरी पर काम शुरू नहीं कर पाया है। यह भंडारा शहर का सबसे महत्वपूर्ण कार्य था, लेकिन सरकारी अधिकारियों ने इस काम की ओर अनदेखी की है। अब तक 9 लोगों की सड़क हादसे के कारण मौत हो चुकी है। इस सड़क पर सीमेंट रोड निर्माण के लिए जय जवान जय किसान संगठन पिछले 1 माह से आंदोलन कर रहा है, लेकिन इसका सरकार पर कोई असर होता नहीं दिख रहा है। ऐसा आरोप जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने पत्रकार परिषद में दी। जय जवान जय किसान संघटनेकडून या जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन गंधमारे यांच्या नेतृत्वात 27 दिवसापासून आमरण उपोषण या सिमेंट रोड साठी सुरू आहे। या सिमेंट रोड मध्ये कमीत कमी 9 लोकांचा बळी गेलेला आणि कोणीही प्रशासनाचा कोणीही अधिकारी येऊन इथे बघण्याकरता तयार नाही। लोकप्रतिनिधी या लोकांची टक्केवारी यांना मिळालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट नाही। आणि आम्हाला असं कळलं की इथल्या लोकप्रतिनिधीच्या जवळचे काही लोक आहेत आणि त्यांच्या जमिनी किंवा त्यांचे घर याच्यामध्ये चालले, म्हणून त्या लोकांनी हा रस्ता रुंदीकरण म्हणा किंवा या 1 किलोमीटरचा पॅच बनवण्याकरता त्या ठेकेदारावर किंवा प्रशासनावर कुठेही प्रेशर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही। पण या जय जवान जय किसान संघटनेच्या आमरण उपोषणाच्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून इथल्या लोकप्रतिनिधींवर जे प्रेशर डेव्हलप झालाय, या भंडारा शहराच्या जनतेने जो राग या लोकप्रतिनिधींवर दाखवला, हा रोड सँक्शन होण्याचा काही मतलबच येत नाही। हा ऑलरेडी सँक्शन आहे, त्यांनी या भंडाऱ्याच्या जनतेला चुकीची माहिती देऊन राहिले आणि त्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे की या रोडचं काम केव्हा सुरू होणार आहे। परत ते या भंडारा शहराच्या जनतेची दिशाभूल करून राहिले आहे। म्हणून माझं एकच निवेदन आहे की तुम्ही भंडारा शहराच्या जनतेची दिशाभूल करू नका। ठीक आहे, 9 वारले, 9 लोकांचा बळी गेला आणि त्या 9 माता बहिणींच्या डोक्यावरच कुंकू मिटलं। आता तुमची इच्छा काय, डझनभर करायची? अहो, असा शाप घेऊ नका। ताबडतोब या रोडचं काम चालू करा, नाही तर 8 दिवसानंतर तीव्र आंदोलन आम्ही करणार याच्यात ते वाटतं।